गडकरी केवळ घोषणा करतात, काम कुठे झाले असे काही लोक म्हणतात। त्यांना मी सांगू इच्छितो, नागपुरात सुमारे 70 ते 75 हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले। लिबर्टी चौक ते विभागीय क्रीडा संकुलापर्यंतच्या सदर उड्डाण पुलाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी उपस्थित होते। शहरांमध्ये एम्स, IIM, IIIT, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी तसेच सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी यांच्या स्थापनेमुळे शैक्षणिक विकास होत आहे। शैक्षणिक विकासासोबतच सुरेश भट सभागृह, खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव यांच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास साधला जात आहे। नागपुरात 350 क्रीडांगणे बांधण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले। सदर येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून लिबर्टी चित्रपटगृह ते क्रीडा संकुल असा उड्डाण पूल उभारण्यात आला आहे। हा डबल डेकर कट हा डबल डेकर पूल आहे। नागपूर ते ओबेदुल्ला गंज महामार्ग क्रमांक 69 वर 3.96 किलोमीटर अंतराचा उड्डाण पूल आहे। या पुलावर 285 कोटी रुपये खर्च झाले। 29 मार्च 2017 ला पुलाचे काम सुरू झाले, ते 31 जानेवारी 2020 ला पूर्ण झाले। ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नागपूर।